इकडे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामधून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आलेली असून जिल्हा शासकीय रुग्णालयामधून 2018 नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली. डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 दिलेलं आहे. तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तऐवज तपासले असता त्यामध्ये त्या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितलेलं आहे. पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आलेले आहे. 2018 डोळ्यासाठी देण्यात आलेलं होतं आणि 2021 मनोविकार विभागाचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं होतं आणि 21 फायनल त्यांचं दोन्ही याचं एकत्रित करून त्यांनी तत्कालीन मंडळाने त्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिल्याचं नोंद अभिलेखावर आढळून आलेली आहे. आणि या संदर्भातले अधिक अपडेट आपल्याला आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ देतील. सुनील. नक्कीच, आपण जर बघितलं तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना 2018 नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र हे खरं तर जिल्हा शासकीय रुग्णालयातून देण्यात आलेलं आहे, तर 2022 मानसिक आजाराचं प्रमाणपत्र जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. या दोनही आजाराचे जे आहेत एकत्रित प्रमाणपत्र हे 2021 जरी देण्यात आलेले असले तरी या संदर्भामध्ये तत्कालीन जे वैद्यकीय मंडळ आहे त्यांनी हे प्रमाणपत्र दिलेले आहे. मात्र आता हे प्रमाणपत्र कुठल्या आधारे देण्यात आलेले आहेत याची खरं तर तपासणी जी आहे तर ती सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. हे दस्तावेज जे आहेत तर ते खरं अभिलेख तपासणी मधून खरं तर समोर आलेले आहेत. याच्या संदर्भातील इतर जे कागदपत्र आहेत त्याचा शोध सध्या जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. निश्चित अपडेट घेत राहू सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल. नमस्कार. मनस शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.